जीव माझा गुंतला या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत अंतरा बाहेर येते गच्चीवरती आणि तेव्हा तिची सँडल पाहू लागते. ती मनात विचार करते, आता काय करू, एवढी उंच सँडल आहे, काय तर हिल म्हणता म्हणे, आता मला काय माहिती तिला काय म्हणता ते. आता मी तर सँडलच म्हणेल, पण काहीही असो या सँडलला घालून तर बघावंच लागेल जर घेतली आहे आता तर. तशी चांगली म्हणा दिसायला, पण कसं आहे ना, मला जमेल की नाही हे तर मला माहीत नाही, असं अंतरा मनात म्हणू लागते आणि लगेचच ते हिल्स घालू लागते आणि चालायला प्रयत्न करते. तेवढ्यात ती खालती पडते. खालती पडल्यानंतर ती बोलते, काय आहे हे सगळं, बायका पण ना काय काय नवीन काढतात काय माहीत, हिल्स घालायची त्यांना कशी काय जमतं काय माहीत. मल्हार बाजूला येऊन ती बघत असतो. अंतरा परत चालण्याचा प्रयत्न करते तर तिला आनंद होतो कारण ती पडत नाही. तेवढ्यात तिला मल्हार दिसतो. मल्हार दिसल्यानंतर मल्हारसुद्धा तिच्याकडे पाहत असतो आणि अंतरा चालण्याचा प्रयत्न करते, परत ती खालती पडते आणि लगेच मल्हारकडे पाहू लागते. मल्हार तिच्याकडे पाहून लगेचच तिला हात देतो आणि बोलतो, उठ अंतरा, सपोर्टेड आहे मी तुझ्यासाठी. तेवढ्यात अंतरा मल्हारच्या हातामध्ये हात देते आणि उठून उभी राहते आणि बोलते, थँक्यू मल्हार सर. तेवढ्यात मल्हार बोलतो, ते राहू दे आधी, तुला जमतं आहे का ते सांग मला, जर जमत असलं तर तू कर प्रयत्न, नाही तर राहू दे, काही गरज नाही सगळं करण्याची, उगाच लोकांसमोर तमाशा नको. त्यामुळे तर तेवढ्यात अंतरा बोलते, आहो काय बोलतायत तुम्ही, तसं काही होणार नाही, तुम्ही त्याची काळजी करू नका, मी सगळं सांभाळून घेईन. इकडे दुसरीकडे अंतरा तिच्या रूममध्ये येते सकाळी तेव्हा ती ड्रेस पाहत असते आणि आरशात बघून बोलते, बघितलं कसा काळा झाला आहे तुझा चेहरा टेन्शन घेऊन, आता कसं जमणार आहे तुला, मला तर काहीच कळत नाही आहे हा ड्रेस घालून मी कशी दिसणार आहे आणि हा किती छोटा ड्रेस आहे, किती लहान आहे याची साईज, कसं घालू मी. मल्हार सरांनी तर मला सांगितलं होतं की असा ड्रेस घालून घ्यायचा, पण आता मला स्वतःला माहीत नाही की नक्की होणार तरी काय. तेवढ्यात चित्रा तिथे येऊन हे पाहत असते आणि म्हणते, किती मूर्ख आहेस यंत्रा, एवढं पण कळत नाही, हा वेस्टर्न ड्रेस आहे, छोटा तर राहणारच, पण आता तुझी पण काही चूक नाही आहे कारण तू आहेस तर रिक्षासवाली ना, रिक्षात चालवायची तुला, तेच सूट करतं तुला. तेवढ्यात चित्रा बोलते, काय झालं अंतरा, एवढं टेन्शनमध्ये काय आहेस. तर अंतरा लगेच मागे वळून पाहते आणि म्हणते, चित्रा मॅडम काय करतायत, मला कळत नाही, बरं झालं तुम्ही इथे आली, मला तर एवढं सगळंच कळत नाही आहे, ह्या ड्रेस काय होईल आता घालून. तेवढं चित्रा तिला बोलते, तू इथे खालती बैस. तर ते दोघंही बसतात. तेवढं टेन्शनमध्ये अंतरा असते. चित्रा बोलते, अंतरा तू टेन्शन घेऊ नकोस, मी आहे ना, तू काळजी करू नकोस, मी तुला सगळं काही व्यवस्थित समजवून सांगते, तू आधी दीर्घ श्वास घे, घे लवकर. तेवढ्यात अंतरा दीर्घ श्वास घेऊ लागते आणि हळू सोडू लागते. तर चित्रा तिला सांगते, तू असा श्वास घेत राहशील तर तुझं जरा व्यवस्थित राहशील, तुझ्या मनातल्या गोष्टी बाहेर निघतील आणि तुला कुठलंही टेन्शन येणार नाही आणि असंही जे काही आहे ते राहूल ते. तू एक काम कर, तू बाहेर जा गार्डनमध्ये चक्रा मार, म्हणजे तुला सगळं व्यवस्थित लागेल आणि तुझी फ्रेश पण राहशील. तर अंतरा लगेचच गार्डनमध्ये जाते आणि इकडे चित्रा तिचा ड्रेस घेऊन हातात उभी राहते आणि म्हणते, खूप माज चढला आहे ना तुम्हा सगळ्यांना, आता हा माज उतरण्याची वेळ आलेली आहे. तेवढ्यात श्वेता बोलते, चित्रा मॅडम मला इथे का उभं केलं आहे तुम्ही, काय चाललं आहे सगळं. तर लगेचच चित्रा बोलते, श्वेता तू म्हणायची ना की अंतराचं माकड कसं होणार, तर ते माकड आता असं होणार, तू फक्त तिकडे लक्ष दे. हा ड्रेस दिसतो आहे ना जेव्हा अंतरा घालून घेईल ना तेव्हा या ड्रेसची वाट लागणार आहे, कारण या ड्रेसला मी फाडणार आहे ते पण या ब्लेड पानाने. तेवढ्या श्वेताला हे बघून आणि हे ऐकून धक्का बसतो. लगेच श्वेता चित्राजवळ जाते आणि म्हणते, अहो चित्रा मॅडम तुम्ही काय करताय ते सगळं, असले कामं जर केले तर लोकांना कळेल की हा ड्रेस फाडला गेला आहे बघ. तेवढ्यात चित्रा बोलते, श्वेता तुला कळत नाही मी काय करणार आहे, तू तिथे लक्ष दे फक्त कोणी येतंय का. तेवढे तिकडे सुहासिनी वरती येऊ लागते आणि इकडे अंतराला घ्यायला आलेली असते. चित्राचं लक्ष नसतं तेवढं सुहासिनी तिथे येऊन धडकते आणि श्वेताचं पण लक्ष नसतं, श्वेतालाही धक्का बसतो. तर ती बोलते, श्वेता तू इथे. तर चित्रा लगेचच तिथे थांबते आणि ड्रेस खालती ठेवते. सुहासिनी चित्राकडे पाहू लागते आणि म्हणते, चित्रा तू. तर लगेच सुहासिनी चित्राजवळ जाते आणि गेल्यानंतर श्वेताला धक्का बसतो की आता नक्की काय होणार. सुहासिनी चित्राला बोलते, चित्रा तू इथे काय करते. तर चित्रा म्हणू लागते, अहो ताई ते काय आहे ना,
इथे मी आवरू लागत होती सरा, म्हणजे आले होती मी. आणि असंही अंतरा आहे ना, अंतराला टेन्शन आलेलं आहे की आता पार्टीचं कसं होणार, काय होणार. त्यामुळे मी तिला खालती गार्डनमध्ये पाठवलं आहे. 2-3 फेऱ्या मारेल तर बरं वाटेल तिलाही, म्हणजे ते लोक येतील तर तिला चांगलंच वाटेल असं चित्रा बोलू लागते. सुहासिनी बोलते ठीक आहे. सुहासिनी लगेचच तिथून निघायला लागते आणि परत मागे वळून पाहते आणि बोलते तू इथे. तेवढ्यात चित्रा बोलते काही नाही ताई, हे सगळं आवरू लागत होते. कसं आहे ना, मल्हारच्या खोलीत जर ते लोक आले तर जरा बरं दिसेल ना, आता अंतराचं रिकाम पण नाही आहे. तर सुहासिनी तिथून निघते. इकडे सुहासिनी खालती येते तेव्हा तिला अंतरा तिथे किचनमध्ये दिसते. अंतराला ती बोलते अंतरा काय झालं, एवढी टेन्शनमध्ये काय, तुला पार्टीचं टेन्शन आलं आहे ना की तू कशी दिसशील म्हणून, आणि हा ड्रेस घालून तुला कसं वाटेल. कसं वाटण्याची गरज नाही, मी सांगते मल्हारने तुला असा ड्रेस घालायला लावला आहे कारण त्याची जी लोकं आहेत ती विदेशातून येत आहेत, तिकडे हे सगळं चालतं, त्यांना ह्याची सवय आहे, या सगळ्या कपड्यांची नाही. त्यामुळे त्याला असं वाटलं की हे सगळं बघून त्यांनाही आनंद होईल की इथेही कोणीतरी आहे जसं त्यांच्याकडे असतं. म्हणूनच तू काळजी करू नको, आम्ही आहेतच की तुझ्यासोबत, मग कशाला काळजी करायची, सुहासिनी असं म्हणू लागते. आजच्या भागामध्ये एवढं. चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, घंटी वाजवणं विसरू नका आणि तुमच्या कमेंट आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा.